आताची एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलंय. महाबळेश्वर तापोळा रोड दरम्यान वाघेरा घाटात देखील दरड कोसळली आहे, त्यामुळे महाबळेश्वर तापोळा घाट बंद करण्यात आलाय. आज सकाळपासूनच महाबळेश्वर तापोळा परिसरात विक्रमी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. या घाट रस्त्या डोंगरावरचे मोठमोठाले दगड वृक्ष थेट रस्त्यावर आले आहेत, यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिसरातील 100 अधिक गावांचा संपर्क या दरड कोसळण्यामुळे बंद झाला आहे. देशातल्या चेरापुंजी नंतर महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याच धर्तीवर महाबळेश्वर तापोळा रोडवर चिखली गावाजवळ घाट रस्त्यामध्ये दरड कोसळली आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घाट रस्ता बंद पडलेला आहे. परिसरातील 100 अधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे. अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ असणारा हा जो तापोळा महाबळेश्वर रोड आहे त्याच्यामध्ये मोठमोठाले दगड ह्या उंच कठड्यावरून वाहत आलेले आहेत आणि त्या ठिकाणी पूर्णपणे घाट रस्ता बंद झालेला आहे. आणि आपण पाहू शकतो की याच घाट रस्त्यावर जिथे गाडी जात आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि त्याचपुढे गाडीचा रस्ताही पूर्णपणे बंद झालेला आहे. आणि अशा धर्तीवर प्रशासन मात्र अद्यापही महाबळेश्वर तापोळा रोडवर पोहोचलेलं नाहीये. तब्बल पलीकडे जे गेलेले जे पर्यटक आहेत त्याच ठिकाणी अडकलेले आहेत. अलीकडेही पूर्णपणे एसटी किंवा कोणतेही वाहन आता त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. जोपर्यंत ही दरड हटवत नाही तोपर्यंत हा रस्ता मार्ग मोकळा होत नाही, तोपर्यंत ज्या ठिकाणी दळणवळण हे पूर्ववत सुरू होणार नाहीये. कॅमेरामॅन शोएबसह इम्तियाज मुजावर, सातारा.